नमस्कार मंडळी, आम्ही आगरी कोळी या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत सोयाबीनची सुकी भाजी. त्यासाठी पहिल्यांदा आपण 1 वाटी सोयाबीन घेऊया. मग त्यानंतर गरम पाणी घालून सोयाबीन भिजत घालूया. गरम पाणी घातल्याने सोयाबीन लवकर नरम होतो. 10 ते 15 मिनटं सोयाबीन असेच गरम पाण्यात फुगत ठेवूया. 15 मिनटानंतर सोयाबीन अशा पद्धतीने नरम झालेला आहे. सोयाबीन मधलं पाणी काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. गॅसवर एक भांडं ठेवलंय, त्यामध्ये 1 वाटी तेल टाकूया. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडी राई, थोडंसं जिरं, 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, 2 बारीक चिरलेले कांदे, वाटून घेतलेला लसूण, हे सर्व 2 मिनटं शिजवून घ्यायचं. कांदा थोडा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये 1 चिरलेला टॅमॅटो घालूया. एक 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया. मसाल्याचं तेल सोडायला लागल्यानंतर त्यामध्ये 1/4 किलो बारीक चिरलेली शिमला मिरची टाकूया. त्यानंतर सोयाबीन बारीक केलेलं टाकूया. सगळीचं मीठ टाकूया. सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया. एकत्र झाल्यानंतर 10 मिनटं वाफेसाठी भाजी ठेवूया. 15 मिनटे झाले आहेत. आता आपण या भाजीवरचं ढाकण काढूया. पाहू शकता भाजी शिजली आहे. आता यामध्ये सुक्या खोबऱ्याचं खीस टाकूया. तुम्ही ओला नारळ सुद्धा किसून टाकू शकता, छान लागत. केल्यानंतर पुन्हा 2 मिनिटांसाठी आपण ढाकण ठेवू. 2 मिनिटं झाली आहेत. पाहूया भाजी. त्यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर टाकूया. गरम गरम चपाती सोबत ही भाजी खूप छान लागते, नक्की खाऊन पहा. तयार आहे सोयाबीनची सुकी भाजी. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.